पुण्यातील उन्नाव परिसरामध्ये दिवसाढवळ्या एका ज्वेलर्स व्यापारावर 4 ते 5 अज्ञात चोरट्यांनी हल्ला केलाय. व्यापारावर कोयत्याने वार करून दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला, मात्र व्यापाराने आरडाओरड केल्याने हल्लाखोर पळून गेले. या घटनेत व्यापारी जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही घटना मुंडवा येथील हरिकृष्ण ज्वेलर्स मध्ये 2:00 घडली. मिळालेल्या माहितीनुसार मुंडवा येथील केशवनगर मध्ये असलेले हरिकृष्ण ज्वेलर्स दुकानात 2:00 4 ते 5 जण आले. त्यांनी कोयत्याचा धाक दाखवून दुकान लुटण्याचा प्रयत्न केला. त्यांना विरोध करताना दुकान मालक मिलन सोनी यांच्यावर कोयत्याने वार केले. यामध्ये सोनी जखमी झाले आहेत, परंतु त्यांनी दाखवलेल्या धाडसामुळे हल्लेखोरांचा दुकान लुटण्याचा प्रयत्न फसला. मिलन सोनी यांनी या घटनेची माहिती मुंडवा पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच मुंडवा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. प्रिपेअर झालो अपोज करण्यासाठी. ते 6 जण होते अप्रोक्स. 3 तर एका बाईकवर होते आणि यावर पण 99% 3 होते. तसे 6 जण होते, ते सगळे आतमध्ये आले. साईच्या साई हो, आणि शटर खाली घ्यायला गेले. ते साईच्या साई पण ते आतमध्ये आले. ते एक्झॅक्टली मी ते तुम्हाला काउंट करून सांगून ते आले सगळे आतमध्ये. ते दोन एकाच्या हातात गन होती, 2 जणांच्या हातात कोयता होता. आणि तसे त्यांनी शटर खाली करायला गेले, पण ते काही झालं नाही त्यांच्यानी शटर. आणि ती लेडी होती सिनियर, ती आरडाओरडा करायला लागली. मग तिला ती म्हटली मला जाऊन द्या. मग तिला ते बाहेर काढायला गेले ना, तेवढ्या तुम्ही काउंटरवरनं जंप करून त्यांच्या अंगावर गेलो मी. तेवढ्या त्यांनी सगळे कोयत्यांनी सगळे वार वगैरे केले मला. इथं इथं काचा फोडली त्यांनी दुकानाची सगळी. आणि ते मी त्यांना अपोज करत करत बाहेर काढलं आणि ते दगडे वगैरे पडले, तिथे त्यांच्या अंगावर टाकली सगळ्यांच्या मोठे मोठे दगडे. मग ते त्यामुळे ते आणि परत मी ज्यांनी तेव्हा जेव्हा फेस करत होतो त्यांना, तेव्हा त्यांची बाईक पण होती, ती मी पाडली. म्हणजे आता ते काही ह्याच्यासाठी मी ती बाईक पाडली त्यांना. आणि मग ते पळायला जेव्हा जायला लागले तेव्हा ती बाईक चालू होत होती, पडली त्या कारणाने. काय असं ते बाईक बंद पडली काय, ते धक्का मारत मारत ते मांजरी रोडवर गेले. मला एक सांगा, काय तुम्ही गाडीचा नंबर वगैरे काही पाहिजे? नाही ना सर, ते मी एवढं हे म्हणजे त्यांना माझ्या स्वतःच्या ह्याच्यात करण्यासाठी ते त्यांनी काही आल्यावर काही डागेने काउंटरवरचे काही घ्यायचा प्रयत्न केला. मी त्यांना तेवढं पण आणि ते घ्यायला पण म्हणजे ते मलाच मारण्याच्या चक्करमध्ये होते की तेवढे जण. ते एक जण मला मारतो, एक जण काचा फोडतोय. अच्छा, काय पूर्वीचं काही नाही इन्सिडेंट एवढं नाही काही. तर आता तुम्ही जे सांगताय त्याच्यावरून असं दिसतंय की त्यांचा उद्देश आहे ते तुम्हाला मारायचा होता. म्हणजे हा ते मारायचं, जर मी मेलो असतो किंवा मी पडलो असतो काय, मी जे ते जेव्हा आतमध्ये आले ना तेव्हा मी त्यांना हे सांगत होतो, बोला म्हणजे थांबा तुम्ही, काय काय हे म्हणजे ते उगीच आपल्याला काही त्रास होऊ नये म्हणून. पण ते काही बोलत होते ते. आता मी म्हटलं आता ते हेच करायचं त्यांना. पण जर 6 जण असेल तर लुटायचा उद्देश असतो, तर एकाने तुम्हाला मारलं असतं तर एकाने लुटायला सुरू केलं असतं. बरोबर आहे, पण आता ते नाहीच केलं आणि ते सगळं तुम्हाला CCTV सगळं क्लिअर आहेत, म्हणजे त्याच्यात ते सगळं क्लिअर दिसतील जे त्यांनी प्रकार केला ना. मला जेवढं त्यावेळेस आता मला जेवढं जज वाजताचा प्रकार आहे, अर्धा तास मॅक्सिमम. काय त्याचं वर्णन काय? सर सगळे असे लुकडे हायटेड होते, रुमाल बांधलेले होते सगळ्यांनी, एखादी बहुतेक व्हाईट शर्ट घातले, गाडी बंद पडली होती. हा मी तेच म्हणतो ना. त्याचा नंबर वगैरे काही घेतला? सर मी कसल्या गाड्या होत्या? एक तर बाईक होती ब्लॅक अँड ग्रीन FZ होती, कारण ती यामाची गाडी होती तेवढं मी सांगू शकतो तुम्हाला. ब्लॅक अँड ग्रीन, कारण मी जेव्हा पडली ना ती गाडी तेव्हा मी तिथं होतो आणि ते मला थोडं असं डोळ्यात बसली ती वस्तू. ती ब्लॅक अँड ग्रीन गाडी होती ती, आणि ती धकलत धकलत बरेच पर्यंत घेऊन गेले ते म्हणजे